होणार आहे। मी आशिष जी दरेकर सरांना विनंती करेन, सर त्यांचा सत्कार करायचा आहे। दरम्यान सागर पवार सर सन्मानित करतील पाटील सरांना, एक तरुण उद्योजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतील रायगड नगरीत। पाटील सर इथे उपस्थिती दर्शवली आहे, धन्यवाद सर। आज या स्पर्धेला आपण इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार। डायमंड आणि प्रीतम, प्रीतम मस्के सलामीचे, हँडसम आणि प्रीतम उसरली संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षात पाठवायचा आहे, तसेच लोहगड संघाचा देखील 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। हा सामना 4 षटकांचा राहील। दीपक किलन उसरली संघाला 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे या सामन्याला, त्यांनी खूप विलंब केला होता त्यामुळे, मात्र पेनल्टी घेऊन प्रथम फलंदाजी करतील आणि सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू सेमीफायनलचा, आता मात्र सुरेख चेंडू, लोहगड करून निखिल, एक लोहगड एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते। हँडसम पहिला चेंडू, आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सलगचा दुसरा चेंडू। सलगचा दुसरा चेंडू निर्धाव, हे जर षटक फक्त 6 धावांचं आलं पॉवर प्लेचं षटक, तर मात्र संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निखिल याला। सत्यम सिंग हे टीम ओनर असतील या संघाचे, मला वाटतं सुरुवातीपासूनच बक्षिसांची खैरात केली होती आपल्या सर्वच सर्व खेळाडूंवरती। आता मात्र पॉइंट कापून मैदानाला आग लावत जाणारा चौकार, हँडसमच्या बॅट मधून पाहूया किती धाव येत आहेत। मात्र चेंडू थांबलाय वाटत, पंच कळवायच्या धाव किती आहेत। आता मात्र पंच येरुणकर चौकार घोषित करतायत, दरम्यान पुन्हा एकदा निखिल, आता मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न, आता स्वतःच्याच गोलंदाजीवरती सुरेख झेल पकडतोय निखिल, एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निखिलच्या माध्यमातून। आणि पहिला धक्का लागतोय हँडसमच्या स्वरूपात, त्यानंतर आता मात्र नौका फलंदाज मैदानाकडे जातोय। अक्षय ससाने अतिशय खराब सुरुवात म्हणता येईल दीपक इलेव्हन संघाकडून, आतापर्यंतच्या 4 चेंडूमध्ये 4 धावा फक्त जमवल्यात दीपक इलेव्हन उसरली संघाने, अनेक मोठा हादरा लागला या संघाला हँडसमच्या स्वरूपात।
हँडसम तंबूच्या आश्रयाला परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय. अर्थातच अक्षय ससाने उर्फ पोलाड आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. लोहगड एक्सप्रेस निखिल ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत खरोखरच खूप सुरेख कामगिरी केली होती तोच डावखुरा गोलंदाज आता मात्र इडोनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सलगचा दुसरा फलंदाज बाधवून तंबूत परततोय. अक्षयच्या रूपात दुसरा धक्का लागतोय. दीपक किलेन उसरली संघाला. अतिशय खराब जनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आधीच्या संघाला पॅनलाइज केलं होतं 3 धावांसाठी तदनंतर मात्र आता मात्र जर हॅट्रिक घेतली तर राजेश दादा पाटील सर सॉरी महेश दादा पाटील सर यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय निखिल यासाठी. जे बॅनर खाली जे प्रेक्षक बसलेत त्या पत्रकाली शाळेत तिथून बाहेर यायचे प्रेक्षकांनी. तिथे चौकार आहे. कृपया सामना थांबवायचा पंच. झाडाखाली जे बसलेत प्रेक्षक ज्या हॉलच्या बाहेर हॉलच्या पायरीवर तिथे स्वतः लादेन आहेत. त्यांनी तिथल्या सर्वच्या सर्व प्रेक्षकांना बाहेर घेऊन जायचंय. तिथे चौकार आहे. कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. लादेन सगळ्यांना बाहेर घेऊन जायचंय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दरम्यान नौका फलंदाज मैदानात. आता मात्र लोहगड एक्सप्रेस सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हॅट्रिक घेण्यापासून वंचित राहिलाय. मात्र चेंडू टाकतोय निर्धाव आणि मला वाटतं 500 रुपयाचा मानकरी ठरतोय संघ मालक यांच्याकडून. स्वतः निखिल आतापर्यंतच्या सामन्यात अतिशय सुरेख कामगिरी केली होती त्याच निखिलने. तोच निखिल सुरेख षटक टाकतोय. पहिलं षटक एक पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जात. त्या षटकात कोणत्याही प्रकारच्या धावा देत नाही जास्त आणि 4 धावांवरती समाधान मानावं लागतंय. दीपक किलोन उसरली संघाला. गोलंदाज नाव सांगायचं प्रसाद. आता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रीतम भस्के एक नावाजलेला फलंदाज चेंबूर घाटला विभागातील त्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत. तोच प्रीतम भस्के फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी करतो तो प्रसाद. आता मात्र आकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. मात्र सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते प्रसादाच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या दिशेला परतवून लावतोय प्रसाद. जाज प्रसादने या आधीच्या सामन्यात उत्तुंग 4 षटकार ठोकले होते. या मैदानावर तोच प्रसाद सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि हा अतिशय महत्वाचा सामना असेल लोहगडसाठी आणि एकंदरीतच दीपक इलेव्हन संघासाठी. कारण इथून जो संघ विजयी होईल तो मात्र अंतिम सामन्यात प्रवेश करेल महामानव चषक 2023 या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस अर्थातच ग्रँड फिनाले असणार आहे.
दरम्यान पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू प्रसाद यांचा फलंदाजी आता मात्र सुरेख चेंडू सलगचा तिसरा चेंडू निर्धाव पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू निर्धाव आणि आता मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकलण्यात यश मिळतंय लोहगड इलेव्हन या संघाला प्रसाद पुन्हा एकदा आता मात्र खोलवरच्या टप्प्यात चेंडू तर एक धाव तर पूर्ण केले दुसरी धाव पूर्ण होईल का मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येक गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल जर सहा किंवा सहापेक्षा कमी धावा दिल्या असतील तर मात्र लोहगड संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं प्रत्येक गोलंदाजाला पारितोषिक असेल सहा किंवा सहा धावापेक्षा कमी दिल्या तर आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर पूर्ण केली दुसरी धाव पूर्ण होईल का आणि येस दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण करतायत फलंदाज सुमित पुन्हा एकदा प्रसाद या षटकातील काही चेंडू घेऊन आता मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय प्रसाद शेवटचा चेंडू निर्धाव टाकतोय आणि आपल्या षटकाचा शेवट गोड करतोय आणि याही षटकात मला वाटतं चार धावा दिल्या आहेत प्रसाद यांनी सलगचा दुसरा गोलंदाज 500 धावांचा मानकरी ठरतोय संघ मालक लोहगड संघ मालक यांच्याकडून निश्चितच 500 रुपये पारितोषिक मिळेल या गोलंदाजाला दरम्यान सत्यम सर प्रत्येक गोलंदाजावरती बक्षिसांची खैरात करतात मला वाटतं मॅचच्या सुरुवातीपासून लोहगड या संघावरती खूप बक्षिसांची खैरात केली आहे आणि मला वाटतं शेवटच्या मॅच पर्यंत ते असेच बक्षिसांची खैरात करतील स्वतः अकॅडमी चालवतात क्रिकेटची जाणकार असलेले असे सत्यम सर आता मात्र नितीन नवका गोलंदाज आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल संघाला दरम्यान शुभम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आता मात्र सुरेख आता मात्र स्लीप मध्ये गेलेला चेंडू पाहूया दावबाद होतील का मात्र स्लीप मध्ये झेल सोडलाय दरम्यान सुखापूर गावचे सरपंच आदरणीय राजेश दादा पाटील सर यांचं देखील इथे आगमन झालंय सर कृपया मंचावर यायचंय विनंती आपल्याला सर या प्लीज दरम्यान मॅच कडे वळतोय सुरेख गोलंदाजी एका मागोमाग एक सलगचे दोन चेंडू निर्धाव येत आहेत अतिशय टिचून मारा करतायत गोलंदाजी लोहगड एक्सप्रेस आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू झेलबाद होईल का येस डेफिनेटली झेलबाद होऊन तंबूत परततोय सुमित अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितीन यांच्याकडून याच्या आधी देखील प्रसाद यांनी देखील सुरेख षटक हाताळलं होतं त्याच्याच कुठेतरी पावलावर पाऊल ठेवून नितीन गोलंदाजी करतोय नितीनने देखील आपलं
षटक अतिशय व्यवस्थित रित्या पूर्ण केले, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये फलंदाजाला, अतिशय जकडून ठेवले कुठेतरी फलंदाजाला। आता मात्र फलंदाजीसाठी जात आहेत रत्नागिरी एक्सप्रेस मॅन फ्रॉम रत्नागिरी सागर कांबळे, एक अष्टपैलू खेळाडू। या षटकातील मला वाटतं काही चेंडू शिल्लक, नितीन पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजीचा मारा करतील सागर याला। आता मात्र मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, येतो चेंडू खाली, अयो झेल होईल का, आणि येस निखिल झेल पकडतोय लोहगड एक्सप्रेस। सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, एका मागून एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येत आहेत उसरली इलेव्हन संघाचे। मात्र कोणताही फलंदाज तळ ठोकून मैदानात थांबत नाहीये, आणि सलग मला वाटतं तिसरं षटक देखील सात धावांच्या आत संपवत आहेत। नितीन सलग तिन्ही गोलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक मिळते। तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 10, 18 चेंडू आणि 10 धावा, जमानत यश मिळालं उसरली संघाला। मात्र अक्षरशः कुठेतरी बांधून ठेवलंय उसरली संघाला। शेवटचं षटक असेल, शेवटचे 7 चेंडू, पाहूया किती धावा जमवतील। याही गोलंदाजावरती 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय संघ मालकाने। जर 6 धावा किंवा 6 धावापेक्षा कमी धावा जर दिल्या नक्कीच 500 रुपयाचे मानकरी ठरतील। आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर गोळीच्या वेगाने इनसाइड एज घेऊन कीपरच्या हातात गेला, आणि लोखंडे तंबूच्या आश्रयाला परततायत। मला वाटतं सलग 3 हादरे दिलेत लोहगड संघाने उसरली इलेव्हन संघाला। लोखंड तंबूच्या आश्रयाला परत आहेत, आणि त्यांची जागा घेण्यासाठी सुमित धीरज नौका फलंदाज। या इनिंग मधले शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील। आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला मिडल करत नाहीयेत, आणि इथून मात्र कुठेतरी धावा जोडाव्या लागतील। निलेश यांना वडाळा बीपीटी विभागातील एक नावाजलेला फलंदाज एवन संघाचा कर्णधार राहिलाय। मात्र मोठा फटका खेळण्यात यशस्वी होईल का, आणि डायरेक्ट चेंडूवर पाहूया किती धावा मिळतात। एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरी धाव पूर्ण होईल का, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय। कुठेतरी पाय स्किट होतोय आणि त्याचा फायदा मिळतोय लोहगड संघाला। सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। दरम्यान सुखापूर गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच राजेश दादा पाटील सर यांचं तिथे आगमन झालंय मंचावरती। धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आणि मैदानाकडे वळतोय, आणि पुन्हा एकदा आदरा मिळतोय उसरली संघाला। धीरज तंबूच्या आश्रयाला परततोय वैयक्तिक एक या धावसंख्येवर। तदनंतर मात्र दुसरा फलंदाज मैदानाकडे जातोय वैभव जाधव, आणि संघाची धावसंख्या झाली 12। 7 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा केल्यात दीपक किलोन उसरली संघाने।
आता मात्र सुरेख चेंडू चेंडू जाते निर्धाव कोणत्याही प्रकारची धाव नाही मिळते एकापेक्षा एक सुरेख गोलंदाज आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुरुवातीच्या षटकापासूनच का आम्ही हा संघ निवडलाय आता चोख उत्तर मैदानात देतात आणि आपल्या संघ मालकाचा विश्वास सार्थ ठरवतात कुठेतरी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र हेलिकॉप्टर मैदाना बाहेर लँड नव्हता मैदानाच्या आत लँड होतोय सरळ चेंडू जातोय नितीन याच्या हातात विसावतोय आणि शेवटच्या चेंडूवर देखील विकेट मिळवतोय आणि शेवटचा गोलंदाज देखील 500 रुपयाचा मानकरी ठरतोय आणि टोटल 12 धावा झाल्यात मायनस 3 9 धावांवरती रोखण्यात यशस्वी 24 चेंडूत अतिशय माफक आव्हान म्हणता येईल 24 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल ती लोहगड 11 संघाला अतिशय सुरेख गोलंदाजी सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं कोणत्याही प्रकारचे यानंतर होणारा सामना सेमीफायनलचा सामना व्हीबीपी 11 व्हीबीपी 11 वर्सेस गार्गी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉसला यायचे त्यांना प्रथम पुकार दिला जाईल चमकेजी दिवेकर सर यांना मी विनंती करतोय समालोचन कक्षात यायचंय दहा धावांचं आव्हान असेल लोहगड संघासमोर चमकेजी दिवेकर यांना मी मंचावर बोलवतोय मी चमकेजी दिवेकर सर यांना विनंती करतोय सुकापूर गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच राजेशदादा पाटील सर यांचं सन्मान करायचंय आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थिती दाखवली आहे राजेश सरांनी धन्यवाद सर आपण इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेचा एक हिस्सा राहिलात या आधी देखील आम्हाला खूप आपल्याकडनं मोलाचं सहकार्य राहिलंय आणि याही वर्षी आहे अशाच प्रकारचं सहकार्य असेल अशी मी विनंती करतो दरम्यान इथे सन्मान होतोय राजेजी पाटील सर आदरणीय सरपंच सुकापूर गाव सन्मानित केलं जात आहे मंडळाकडून धन्यवाद सर दरम्यान यापुढील होणारा सामना उपांत्य फेरीचा सामना असेल गार्गी 11 वर्सेस व्हीबीपी दोन्ही संघाचे कर्णधार लवकर लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे
आता मात्र सामन्याकडे वळतोय. सामन्याची सुरुवात करेल गोलंदाज सागर कांबळे. आता मात्र पॉइंटच्या वरून पहिलाच फटका एका धावेसाठी. त्या एका धावने संघाचं वैयक्तिक खात खोलतोय. प्रसाद मागच्या मॅचचा मानकरी. दरम्यान सागर यांचा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू आणि आता मात्र पॉइंटच्या वरून कट केलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. मात्र घोषित स्वरूपाची एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. दोन हॅलो तर नाणे फिकवतोय गार्गी इलेव्हन आणि कोण आहे रे कोण आहे सांग ना. तर नाणे फेक झालंय. जर पाहताय कालचा एक सामना पाहिला तर कालचा हिरो जी तुम्ही कालची टुर्नामेंट पाहताय सागर कांबळे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. एक चांगली मॅच तुम्ही पाहिला. काल जर तुम्ही पाहिला तर हँडसम आणि काय फलंदाजी केली होती लाजवाब फलंदाज. पण आता मात्र कुठे निराश केलाय सुखापूरच्या टीमने. यावेळीचा उंच फटका पाहिला झेल होणार का पाहायचा. क्षेत्रक्षक झेल खाली येतो आणि एक मोठी विकेट सागर कांबळेने जरूर जाळ्यात फसवली. थोडासा इंजर्ड जरूर झाला असेल हा गोल फलंदाज. केवळ 9 धावांवर थांबवलं. 12 धावा झाला होता. 3 रनांची पॅलंटी. 9 धावांचं लक्ष ठेवलंय दीपक. 11 उसरली. त्या संघाने काल दबदबा निर्माण जरूर केला होता. चांगली फलंदाजी पाहायला भेटली. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. हँडसम यांनी तर काय गेल्या वर्षीचा हिरो. यावेळी देखील चांगली भारदार प्रेक्षकांना देखील त्यांनी मेजवानी दिली होती. प्रेक्षकांचं मन देखील त्यांनी जिंकलं होतं. पण आता मात्र थोडस निराशा झाली असेल. एका पाठोपाठ एक चांगले तारे सितारे पाहायला भेटले होते. परंतु सर्वांनी निराशा जरूर केली असेल. पोलाड असेल पोलाड देखील तेवढी कमाली करू शकला नाही. कालचा भाईला तुम्ही पाहिलं होतं की भाई आतापर्यंत ह्या सामन्यामध्ये भाई नव्हता. निलेश होता. लोखंडे हे देखील तेवढी कारनामे केले नाहीत. मस्केवर देखील तेवढी विश्वास होता. मस्के एक चांगला या कास्ट टुर्नामेंट मधील एक चांगला बल्लाढ्य असा फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडरची भूमिका पार पडतो. त्याने देखील नाराज केलाय. 9 धावांचं लक्ष सुखापूरची आपली ग्रामीण टीम. या ग्रामीण टीमने कुठेतरी हायवे ठेवला असेल. निखिलची फलंदाजी पाहिलं. 4 षटकार त्यांनी लगावले होते अगोदरच्या सामन्यामध्ये. यावेळी सन्मान दिलाय जरूर सागर कांबळेला. थोडं रिस्क घेणार नाहीत कारण की 9 धावांचं लक्ष करायचं आहे. क्रिकेट हा अनितीचा खेळ मी वारंवार सांगतो कारण की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. शेवटच्या चेंडूवर खेळणारा खेळ म्हणजे तो म्हणजे क्रिकेट असेल. सागर कांबळे यावेळी कवरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. झेल होईल का पाहायचंय. वेगाने तिथे पोहोचतोय परंतु चेंडू जाईल का 4 धावांसाठी पाहायचंय. 2 धावा बघता बघता पूर्ण केलेत. वैभव तिकडे वेगाने जरूर चेंडूच्या पाठी षटक संपलाय. षटकाच्या धावसंख्या धावपळका जाऊन पोहोचले. 5 धावा. पाच धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. गोलंदाजचं नाव सांगायचंय. सुखापूर गावातले सर्व खेळाडू सातत्याने खेळत असतात रायगड क्रिकेटमध्ये. प्रॅक्टिस या वांट्या ग्राउंड देखील त्यांचा खूप मोठं योगदान आहे. आज सुखापूर जणू डोक्यावर काही घेतील. जरी मॅच जर जिंकले
त्यांचे संघ मालक या सर्व खेळाडूंना जणू काय डोक्यावर घेतील, कारण की जी संघ होता हा एकदम टफ ज्या फायनलचा संघ होता त्याला देखील मात केला तर निश्चित वैभव गुलंदाजी मार्क करतो. यावेळी चेंडूला उंच मारण्याचा प्रयत्न जरूर होता, थोडासा चकलाय. प्रसाद चांगली गोलंदाजी मेडवचा जो मानकरी ठरला ज्याने मेडवून टाकलं असा प्रसाद आता फलंदाजी मार्कवर आलाय. वैभव यावेळी प्रसाद ऐकणार नाही, एक साने मॅच इथे संपवली आहे. वेल प्लेड प्रसाद, काय फलंदाजी केली, काय गोल, एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या.